सरकार सध्याचं चांगलं आहे, कारण त्यांनी तात्काळ विमा पण दिला. त्यांनी 2020 ची मागणी केली, त्याला यश आलेलं आहे. विषय काय? विषय काय? ऍक्च्युली उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. ऍक्च्युली तसा मध्ये 13,600 घोषणा केली, तेवढं काय भेटलेलं नाही. भूविकास बँकेचं कर्ज माफ केलं आज, आज योग्य केलं त्यांनी, पण आज बँकच अस्तित्वात नाही ना. आता तुम्ही जास्त पावसाळे बघितले? नाही बघितले, पण मला आता ह्याच्यातलं काय माहिती नाही. 100 रुपयाचे रेशन मिळाले का काय मला माहित नाही. पूर आणि पूर दिलं नाही. कशाबद्दल? 75,000 भरती करणार. चांगला शिंदे सरकारचा नेते. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपण काय करतोय, अनएडिटेड, कारण राज्य सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घोषित केले आणि त्या निर्णयांची खरं म्हणजे रांगच लागलेली आहे. त्या प्रत्येक निर्णयामागं राजकारण नाही असं कुणी म्हणणार नाही, कारण राजकारण्यांनी घेतलेला कुठलाही निर्णय हा डोळ्यासमोर राजकारण ठेवूनच घेतलेला असतो. पण या सगळ्याचा प्रत्यक्षात लोकांना काय लाभ होतो, महत्त्वाचं म्हणजे परसेप्शन बदलतं आहे का? कारण जेव्हा श्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं, तेव्हापासून आता काल परवाचीच गोष्ट आहे की त्यांनी काल दिवाळीच्या तोंडावरती जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे अनुदानाचे टाकले. पीक विम्याच्या संदर्भात काही वेगवान हालचाली सुरू आहेत. भूविकास बँकेच्या संदर्भातला जो बऱ्याच काळापासून रखडलेला निर्णय होता आणि ज्याची महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पण चर्चा झाली होती आणि काही निर्णय झाले होते, तोही निर्णय झाला. ज्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यायचं होतं की जे वेळेमध्ये कर्ज भरतात त्यांच्याबद्दलचाही सरकारनं निर्णय घेतला. 75,000 बेरोजगार तरुणांच्या दृष्टीने एक महत्त्वाची घोषणा सरकारनं केली. सो हे सरकार अस्तित्वात आल्यापासून हे जे निर्णय घेतले जात आहेत त्यातनं एक स्पष्ट आहे. ओ या जरा इकडं. एक स्पष्ट आहे की सरकारच्या बद्दल सकारात्मक वातावरण तयार व्हावं ह्या दृष्टीनं हे सगळं सुरू आहे. आणि श्री उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांना एक मोठं आव्हान उभा करण्याच्या दृष्टीने हे सगळं घडताना दिसतं. कसं आहे सरकार आत्ताचं? सरकार सरकार का माहितीच नाही तुम्हाला. मी धाडकन विचारला प्रश्न, कारण तुम्हाला कल्पना द्यायची नव्हती मला की तुम्हाला विचार करा. होय मग काय हे अनुदान कुणाचं आलंय कुणाचं नाही, कुणा 50,000 घोषणा केली पण कुणाला पैसे आहेत कुणाच्या यादीत नावच नाही. कर्ज माफी नाही येणारच अजून. रेशनचं काय अजून ती कुणाला नाही, कुणाला हाय दिवाळी तरी जवळ आली आहे. पण ह्या एका पाठोपाठ एक घेतलेल्या निर्णयाकडे कसं बघायचं? कसा तर बघायचा का विषय काय? कोणी चांगलं म्हणतंय कोण वाईट म्हणतंय आपलं मत सांगा की तुम्ही. सरकार सध्याचं चांगलं आहे, कारण त्यांनी तात्काळ विमा पण दिला. त्यांनी 2020 ची मागणी केली, त्याला यश आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी आता ही दिवाळीपूर्वी चालू अनुदान, अतिवृष्टीचं अनुदान पण मिळाले लोकांना. आता काय लोकांचे ई KYC राहिलेत, कोणाच्या पूर्ण आहेत त्याला मिळालेलं आहे. त्यांच्या वैयक्तिक त्रुटीमुळे कोणाचं राहिलेलं आहे ते पण मिळून जाईल म्हणले. त्यांनी शासकीय कर्मचारी नाही, मी उपसरपंच आहे. उपसरपंच भारतीय जनता पार्टी? नाही नाही, कुठलाही पक्ष नाही. नाहीतच काय त्यांनी घोषणा केली 13,000. पूर्ण नाव सांगा. भवन विठ्ठलवीर मसला. काय व्यवसाय तुमचा? मी पिंग एजंट आहे. शेती आहे. बोला. अनुदानाची घोषणा केली. अनुदानाची घोषणा केली. महाराष्ट्रातले तुम्ही प्रतिनिधी आहेत म्हणून तुम्हाला विचारतो. अनुदानाची घोषणा केली 13,000 द्यायची, पण द्यायला किती? 7,400. ज्याच्याकडे माहिती नाही द्यायला ती किती निम्म्याला निम्म. पण हे पण पुन्हा देतो, पुन्हा देणार नाही. पहिले सरकारनं तसंच केलं, पहिल्याला दिलं नसतं नुसतं घोषणा केली. असं सांगणार दुसरं काय आता? एवढंच. आता भूविकास बँकेच्या संदर्भात निर्णय घेतला बरं का? काय भूविकास बँकेचं काय जुन्या काळाचं? कोणाकडे काय आहे भूविकास बँकेचं? सगळेच मागे निघाले त्याचं. आता काय झालं भूविकास? भूविकास बँकच नाही का? ते भूविकास बँकेचं ज्याच्याकडे माईक आहे त्यांना बिंदास बोलायचं, ज्याच्याकडे माईक नाही त्यांनी बोलूच नका. भूविकास बँकेकडे कुणाचं काय? ती माणसं बी नाही गेले. ज्याच्याकडे होते ती माणसं बी नाही, शेती बी काय, ती बँक बी नाही. त्या बँकेच काय? 75,000 तरुणांच्या भरती संदर्भात निर्णय घेतला सर. काय नाही, कुणाला कुणाला आमच्या गावात अशी मोठी बेकार पडलीत. लग्न नाही त्यांच्या अजून, बिगर लग्नाची बसले नोकरीची वाट बघत. शेती बी करणं म्हणून इकडे कुठं लाही पण नाही. 3 महिने झालेत सरकारला बरं का? हे सरकार आधीचं सरकार काय दोन्ही सारखीच आहे. काय त्याला दोन्ही सारखीच आहे. ही तीच करणार आणि हीच करणार. फक्त विरोधी असतो का तर दाखवते ती. पुन्हा आपलं आहे ती चालू ठेवते ती. महाराज या पुढे चल. पूर्ण नाव सांगायचं? प्रमोद कदम. प्रमोद कदम. बोला प्रमोदराव. बोला. तुम्ही बोलायचं कदम. विषय काय? विषय काय? विषय आता सरकारचे निर्णय. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. ऍक्च्युली उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये
अतिवृष्टी झालेली आहे ॲक्च्युली. तसा मध्ये 13,600 घोषणा केली, तेवढं काय भेटलेलं नाही ते. ॲक्च्युली त्यांनी 60% नुकसान धरलं, ॲक्च्युली 100% म्हणावं तसं नुकसान झालेलंच आहे. 13,600 द्यायला काही ना हरकत नव्हते, पण त्यांनी तसं दिलेलं नाही. उगं घोषणा करतात, अंमलबजावणी कमी आहे. वर्तमानपत्रात आज त्यांनी जाहिरात दिली बरं का, भूविकास बँकेचं कर्ज माफ केलं, 75,000 बेरोजगार तरुणांच्या भरतीची जाहिरात काढली, पीक विम्यासंदर्भात काही निर्णय घेतला, प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान, हे त्यांचंच आहे. मी फक्त सांगतोय तुम्हाला, आज आज योग्य केलं त्यांनी बे, पण आज बँकच अस्तित्वात नाही ना. बँक बँकेचा बँकच नसल्यामुळं काय. पूर्ण नाव सांगायचं तुम्ही, फटाफट वेळच नाही आपल्याला. अमोल कदम बोला. अमोल अरे येणार हो, अरे हां बोल. तुम्ही सरकारबद्दल तुमचं मत सांगा. नाही सरकार कुठलंही असू द्या, महाआघाडीचं असू द्या किंवा आपलं बी जे पी, ह्याचं जे आता शेतकऱ्यासाठी जे चालू आहे, आता अतिवृष्टी चालू आहे, आता हे काय असं हे करण्यासारखं नाही, हे लाईवच आहे. मग शेतकऱ्यासाठी ह्यांनी जे घोषणा करतात, म्हणजे काय मी ह्या पक्षाचा किंवा त्या पक्षाचा विषय नाही, यांनी शेतकऱ्याकडे जरा लक्ष द्यावं, ते प्रॉन्टली शेतकऱ्यापर्यंत त्या गोष्टी पोचल्या पाहिजेत. आता 50,000 जे रेग्युलरमध्ये पीक कर्जाचा जो विषय आहे तो ॲक्च्युली असं पेंडिंगमध्येच आहे. असं घोषणा करतोय आम्ही 50,000 रुपये रेग्युलर मांडल्याला देणार आहेत हे कारण, पण ॲक्च्युली ती मिळत नाही ना लवकर. आता दिवाळी गेली, पीक विमा याच लागला आहे, शेतकऱ्यांनी कसं करायचं. 100 रुपयाचं रेशन ते आणखीन आले, लेबल लावून येणार आहे म्हणते, फोटोचं काय ते त्यांचं प्रोसेस चालू आहे. दोन्ही सरकारची तुलना करून बघू, मला माहित आहे 3 महिने झालेले. तुलना कसं, मला कम्पेअर करायचं नाही. कुठलंही सरकार असं नाही, हे सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी किंवा जनतेसाठी ह्यांनी प्रॉन्टली काम करावं. बोला. पूर्ण नाव सांगायचं. श्याम सुंदर दयानंद इंगळे. बोला इंगळे सर, काय बोलू सांगा. आपलं मत सरकारबद्दल, एका पाठोपाठ एक निर्णय घेतात शेतकऱ्यांसाठी. जे निर्णय चांगले आहेत सगळ्या सध्या सरकारचे, आणि मोदी सरकारचं पण काम चांगलं आहे. रस्त्याच्या बाबतीत किंवा शेतकऱ्यांच्या निर्णयांच्या बाबतीत सर्व काम चांगलं आहे दोन्ही सरकारचं, राज्य आणि केंद्राचं. हो, केंद्र सरकार आणि राज्य सरकार. आता हे म्हणले ना 50,000 रुपये घोषणा झाली, येतील ना सर, येतील ना पैसे. आता काल शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे तशी, आणि ती पैसे येतील शेतकऱ्यांच्या खात्यावर. काल अनुदान पण पडलेलं आहे सगळ्यांच्या खात्यावर. तुम्ही जास्त पावसाळे बघितले? नाही बघितले, पण मला आता ह्याच्यापुढे काय माहिती नाही. ऐका, आता 50,000 अनुदान बँक घोषणा ऐकतोय, पण प्रत्यक्षात कोणाला मिळेल मला काहीच माहित नाही. कोणाला योजना मिळाली कोणाला नाही हे मला अजिबात माहीत नाही, कारण मी घराच्या बाहेरच येत नाही, कोरोनामुळे मी काही बाहेर येत नाही. त्यामुळे कोणाला मिळाली घोषणा आहे तर बघता का नाही. टीव्ही बघितल्यावर टीव्हीच्या बातम्या ऐकतो एवढंच, पण ते आता प्रत्यक्षात जनतेला काय झालं त्याचा फायदा मला माहीत नाही. तरुणाला विचार. बोला. ॲक्च्युली केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार, दोन्हीची कामगिरी चांगली आहे. दोन्हीची बी कामगिरी चांगली आहे. पहिल्या सरकारपेक्षा ह्या सरकारपेक्षा म्हणजे ह्या सरकारचं निर्णय चांगले आहेत. ऍक्च्युली तुम्ही 10 वर्ष मागे जावा, रस्ते कसे होते, गावगाव रस्ते कसे होते, त्या बी गोष्टीला आपण तोंड देत होतो. आणि पहिला आपण म्हणत होतो काय रस्ता आहेत, काय सरकार आहे, म्हणूनच लोकांनी बदल केला ना. ह्या सरकार शेतकऱ्यासाठी चांगलंच आहे, ज्याचा त्याचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, आमची पद्धत करण्याची विचार वेगळी आहे. कारण आमच्या गावाला रस्ता नव्हता, आज चौकून गावाला रस्ते आहेत, मग ही कुठनं होणार आहे. सरकारने निर्णय चांगले घेतल्यामुळेच होणार आहे ना. आधीचं 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं आणि आत्ता हे इतक्यातच आलेलं सरकार, फरक आहे. ही सरकार चांगलं आहे. त्या सरकारमध्ये मुख्यमंत्री चांगले होते, पण आजूबाजूला जी होती का त्यांच्यात थोडं जरा त्यांना काम करता करू दिलेलं नाही. चांगलं कशाबद्दल 75,000 भरती करणार. चांगला शिंदे सरकारचा नेते एकनाथ शिंदे साहेब एकदम चांगला निर्णय घेऊ शकते शेतकऱ्यांसाठी. बऱ्याच प्रेक्षकांना की जे आत्ता इथे उपस्थित नाही त्यांना असं वाटेल की ही एका सरकारची भलामण आहे. माझ्या मते राजकारण हे असंच असतं, तुमची प्रतिमा काय तयार होते त्याच्यावरती राजकारण घडत असतं. आणि म्हणून एका पाठोपाठ एक जेव्हा निर्णय घेतले जात आहेत आणि त्याच्या मोठ्या जाहिरातही केल्या जात आहेत तेव्हा परसेप्शन काय तयार होईल. पण काही काळ तर उद्धव ठाकरे साहेबाबद्दल सहानुभूती होती सगळ्यांच्या मनात. सहानुभूती नाही, तुळजापूर तालुक्यातून एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन नाही. सहानुभूती वगैरे इकडे चालत नाही. सहानुभूती कसं आहे, सहानुभूती ठीक आहे त्या त्या भागात ती ठीक आहे, पण विकास महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा विकास आहे
आज सहानुभूती कुणावर केली ती काय आपण ती करू भी करण्याला विरोध नाही, पण विकास भी बघायला पाहिजे महत्वाचा मुद्दा. आज किती लोक निर्णय क्षमता पण चांगली आहे त्यांची, सहानुभूतीला आपण म्हणत नाही. यांनाच खर तर विचारायचं बोला, तीन महिने बरेच काय निर्णय घेतले म्हणते सरकार. आज सगळ्या वर्तमानपत्रात जाहिराती आहेत पान पान भरून, ते पेपरच्या अंडर ते जाहिराती जरा चांगलं आहे सरकारला काय हे म्हणले की आपण म्हणायचं नाही तसं. आता मी म्हणलं काय चांगलं आहे तर फक्त शेतकऱ्याला अतिवृष्टीचे काय फायदा नाही तर काय फायदा नाही शेतकऱ्याला काय मिळालेलं नाहीच. घोषणा तर केली त्यांनी केली, रेशन 100 रुपयाचं ते भी नाही 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 होय 100 रुपयाचं रेशन मिळाले का काय मला माहित नाही पूर आणते. बरं बरं ठीक आहे, ही ही अवस्था बऱ्याच ठिकाणी आहे. विचारूया बापू दादा आहे बोल सांगा पूर्ण नाव तुमचं. महेंद्र दयान दिंगडे. बरं काय सरकारबद्दल आपलं मत द्यायचं? एक मत भाई कशामुळं काय चांगला माणूस आहे काय चांगला भाजपसोबत असल्यामुळं. तुम्ही भाजप बरोबर आहे? मी भाजपमुळे मी देवांभाऊ सोबत आहे, देवांभाऊकर सोबत आहे. मी देवांभाऊ दुसऱ्या पक्षात आहेत तरी तुम्हाला असं वाटतं की एकनाथ शिंदे पक्षाचा कुठला नाही, मी देवांभाऊच आहे पण भाजपसोबत असल्यामुळे एकनाथ भाई चांगला माणूस आहे आणि कामं चांगली आहे ती. 22 रुपये गेल्यावर आनंद दिलं उद्धव साहेबांनी पत्र लागायचं मला. 22 रुपये आनंद दिलं, आता 7000 रुपये आनंदन दिले त्यांनी. 22 रुपये दिले होते, आता 7000 रुपये दिले 2.5 वर्षाचे. अशी कामं चांगली आहे ती, कामं चांगली आहेत, कामं चांगली आहेत. आणि म्हणून आता काँग्रेस राष्ट्रवादी मतदान नाही आपलं कॉल आधीपासूनच केलेलं करणार नाही. बोला ठीक आहे. अजून जरा ना सारोळा ग्रामस्थ आहेत, सारोळा इथं जवळ आहे 2 किलोमीटर. काय नाही सरकार व्यवस्थित आहे पण कसं आहे सध्या काळात आडण लोक त्यांना ती मोबाईलवर काय करणं ऑनलाईन काहीच कळत नाही लोकांना, त्याच्यामुळं वचन किती पैसे आले काय ते कळत नाही. माझ्यासारखे असे आहेत जवळजवळ 50% समाजताच आहे, थोडा कोण काय उपयोग नाही, त्यामुळे अवघड आहे. सरकार चांगलं आहे पण हे जे गोष्टी काय काय 3 महिन्यात चांगलं वाटायला का सरकार? 3 महिन्याचा विषय नाही, हे मागे बी यांनी काम केलेलं आहे, ह्यांचं वैयक्तिक कामं चांगले आहेत. आता सरकारमध्ये लोक जे आहेत फडणवीस सरकार मागितलं 5 वर्षात होतं, त्यांनी काम चांगलंच केलं मागितलं 5 वर्षात. आता नव्हते मध्ये गडबड झाली, 2021चा विमा नाही, 2020चा विमा आत्ता मंजूर झाला आहे, 21चा विमा पडलेला नाही, कुणाला दिला कुणाला नाही, कुणी ऑनलाईन केलं काय बी असं ह्यांचं चाललेलं असतं. आपल्याला तुलना करायची बरं का? हां आता हे आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये जाहिराती आहेत. अरे कुठं आहे जाहिरात? अच्छा वर्तमानपत्रात आज सगळ्या जाहिराती आहेत. राज्य सरकार काय म्हणतं की आम्ही 50,000 रुपये अनुदान दिलं गोविकास बँकेचे प्रोत्साहनपर अनुदान, 75,000 भरती काढली. हो तर आमचं सरकार हे लोकांचं सरकार आहे का पण तसं सध्या तरी काय अजून वाटत नाही. हां पण 50,000 रुपये मदत पडली हो DCC बँकेचे आलेत आमचे नावं, DCC बँकेची काठी शाखेला आलेत नाव आणि आता ही बी पडलं मदत बी मिळाली अजून अनुदान. आता विम्याचं तर काय लागलं आहे म्हणतात मार्गी 200 काय 1 कोटीचा चेक तर मिळाला आहे. हां पण आमचं ह्या आपल्या विदर्भ आणि मराठवाड्याचं भाजप सरकारमध्येच कल्याण झालं असं आम्हाला तर वाटतं. तुमचा पक्षाचा काय संबंध? पक्षाचा काय संबंध नाही आमचा, आम्ही शेतकरी माणसं आहे. बोलले असं आहे की श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची एक सहानुभूती ही तेव्हाही मी बघितली होती, ती म्हणजे शेतकरी वर्गामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एक मत असं होतं की त्यांच्या काळामध्ये पीक विम्याचे पैसे अनुदानाच्या संदर्भातले पैसे हे वेळेवरती आलेत. पण यातलं राजकारण नीट समजून घ्या, ज्यावेळेला श्री अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे वित्तमंत्री होते त्यावेळेला त्यांनी वेळोवेळी हे म्हटलेलं होतं की महाराष्ट्र राज्याची आर्थिक स्थिती नाही आहे की ज्याला फ्रीबीज म्हणतो, कारण सुप्रीम कोर्टामध्ये पण या संदर्भातली याचिका सध्या प्रलंबित आहे. आपण बघतो आहे की वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेमध्ये याबद्दलची सतत चर्चा होते आहे की फ्रीबीज किती द्यायच्यात, पण मदत तर दिली पाहिजे कारण शेवटी शेतीला जर तुम्ही टेकू नाही दिला तर शेतकरी वाचणार नाही आहेत, त्याचं अतोनात असं नुकसान होतं आहे. पण राजकारण जे आहे ना ते राजकारण सगळ्या अर्थाने सुरूच असतं. हो या महाराज या. हां प्रश्न सांगा तुमचा. काही प्रश्न नाही, दोन सरकार होते, एक सरकार आता 3 महिन्यापासून. दोन सरकारमध्ये म्हणजे पहिल्या सरकारने चांगली कामं केली आहेत, फक्त पहिल्या सरकारच्या जाहिरातबाजीमध्ये कमी पडते, हे आत्ता सरकारच्या जाहिरातबाजीमध्ये फार हुशार आहे.
आग्रह म्हणजे बाहेर देशातून यंत्रणा आणून ते म्हणजे त्यांचं सगळं टेक्निकल गोष्टी जास्त भर आहे म्हणजे काम जरी कमी केलं लोकांपर्यंत शेतकरी शेजारी मागले 50,000 रुपये साहेब दिले ना. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते मंगरूळला त्यांनी विजिट दिली ते असंच पाऊस झालता मग त्यावेळेस सुद्धा नुकसान भरपाई म्हणून शासनाने नुकसान भरपाई दिली पण त्यावेळेस सुद्धा विमा आला नाही आणि आत्तासुद्धा आघाडी सरकार आले आल्या नुकसान भरपाई दिली कालच्या वेळेस त्यावेळेस सुद्धा विमा दिलाच नाही. नाही विमा ठीक आहे आता कसं आहे शासनाचं आता आनंदाचं शिधा म्हणून आलेलं त्यांचं त्या आनंदाच्या शिधासाठी काहीतरी 250 रुपयाची किंमत होते ते 100 रुपये देत आहेत 150 रुपये फक्त शेतकऱ्यांना एकेकाला ते फ्री देत आहेत त्या 150 रुपयाचं त्यांनी पार 15,000 रुपये ते 1,50,000 रुपये देत आहेत असा त्याचा मोठेपणा केला आहे. आणि ही आता भेट देणं हे देणं त्याच्या बदली काय ही नाही खरोखर कारण शेतकऱ्याला शेवटी कोणीही दिलं तर स्वतःच कष्टाचं पिकलेलं कधीच ऐकत नाही मदत ही काय थोडीशी असती पण काय हे सरकार आज खूप जाहिरात आलेत वर्तमानपत्रात काल पण त्यांनी महत्वाचे निर्णय घोषित केले आता जसं मराठवाड्यासाठी नॅशनल हायवे एक नवा घोषित केला त्यांनी नागपूर गोवा पुन्हा पाण्याची योजना काहीतरी नवीन घोषित केली पण आजच्या जाहिरातीत ते म्हणतात की आम्ही प्रोत्साहनपूर 50,000 रुपये दिले पीक विम्याचे पैशाच्या हालचाली सुरू आहेत मग काल कुणाच्या खात्यावरती पैसे पडलेत तर याचं मूल्यमापन करतो आपण सरकारचं आपल्याला शेती नसल्यामुळे आपण काम म्हणजे आपण जे बघतोय दिसतोय ते बरोबर आहे योग्य बोला आपल्याला आताचं सरकार आपल्याला शेती नसल्यामुळे आपल्याला त्याला माहितीच नाही बाकीच्या गोष्टी आहेतच की करताना बोला सर चला पुढे पूर्ण नाव सांगा. माझं नाव तानाजी बागल सांगवी मार्डी तालुका तुळजापूर मी शेतीच करतोय. किती एकर शेती? माझी 4.5 एकर जमीन आहे. आपलं मत सांगाय. आताच्या सरकारनं जे काय प्रोत्साहनपर योजना वगैरे देण्याचा जे त्यांनी हे केलं होतं ते चांगली गोष्ट आहे कारण शेतकऱ्याला आधार गरज आहे आणि सगळ्यात कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्याला पेरणीच्या वेळेस हंगामात सुगीच्या वेळेस आणि पेरणी ज्यावेळेस रब्बी पिकाची पेरणी वगैरे करतो त्यावेळेस सरकारनं असा जर आता जे प्रोत्साहनपर निधी देण्याचं घोषित केलं तसे अशी योजना पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याला वेळच्या वेळेला थोडे थोडे पैसे आले पाहिजे. कर्ज हा त्याच्यावरचा पर्याय नाही कारण कर्जामुळं डोक्यात असल्यासारखं वाटतं. ते 3 महिन्यामध्ये सरकारचे जे निर्णय वाटतात तुम्हाला त्यातले काही आठवतात तरी का हे चांगला निर्णय वाईट निर्णय? जलयुक्त शिवार योजना खूप चांगली योजना आहे म्हणजे जे हां त्याच्यानंतर आता जे आनंदाचा शिधा जे दिलेला आहे गोरगरिबासाठी अहो सर आत्ता सध्या सोयाबीन पिकाचे एवढे हाल बेकार झाले 1 एकरमध्ये 2 आणि 3 पिशव्या सोयाबीन निघा लागले मग त्या त्याला मजुरी देण्यासाठी अडचण निर्माण व्हायला लागले मग हे जे 100 रुपयामध्ये जे तुम्ही द्यायला लागलात आम्हाला आनंदाचा शिधा ते आमच्या गोरगरिबांसाठी खूप चांगली योजना. हे 2 झाले अजून त्याच्यानंतर शासनाने जे म्हणजे आत्ताच ज्या वेगवेगळ्या योजना दिलेत म्हणजे थोडक्यात असं म्हणू शकतो आपण की आजच मला वाटतं मी सारथी योजनेबद्दल पण हे झालं म्हणजे त्यांनी दिलेलं आहे त्यांनी दिलेलं आहे आणि जेवढं म्हणजे आपल्याला आता शासनाने वेगवेगळ्या योजना दिल्या इकडं. नमस्कार 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 बोल काय आहे थांबा जरा तुम्ही या इकडं आपण एक तुलना करतोय 3 महिने झाले त्या सरकारला येऊन त्याच्या आधी एक 2.5 वर्षाचं सरकार होत. सरकारबद्दल मी काय सांगत नाही पण शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे. सरकारबद्दल काय आपल्याला एवढी जास्त माहीत नाही सरकारबद्दल नाही बोलू शकत नाही. या सर या पुढे बोला. सध्याच्या सततच्या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे. सर्वप्रथम तर मी स्वतः माझा परिचय देतो. मी विठ्ठल गायकवाड देवडे ग्रामपंचायत सदस्य मार्मिक समाचार पत्रकार प्रतिनिधी. सरकारबद्दलचं ओव्हरऑल परसेप्शन काय? सध्याचं सरकार फसवणुकीचा जास्त अंदाज येत आहे. घोषणा करतं पण अद्याप लोकांच्या महाडेबिटी असू द्या किंवा शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रकल्प पोर्टलच्या योजना फक्त डॉक्युमेंट अपलोड करून घेतं सत्यवस्थेपर्यंत योजना कुणाला लाभ मिळाला नाही. आता कालच्या अनुदानाचे पैसे जमा झाले पीक विम्याबद्दल सरकार म्हणते कारवाई सुरू आहे एक कुठला तरी नॅशनल हायवे मराठवाड्यात जाणार आहे नागपूर गोवा
त्याच्यानंतर प्रोत्साहनपर अनुदान आम्ही जे 50,000 रुपयाचं होतं ते दिलेलं आहे. मुद्दा म्हणून मी हातात त्यांच्या माईक दिली. बरोबर आहे सर. सगळ्या गोष्टीकडे कसं बघायचं? सगळ्या गोष्टीकडं काय अफवा आहेत, काय गोष्टी सत्य वस्तू आहेत, काय गोष्टी घटना घडलेल्या नाही. त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अनुदान जमा झालेले आहेत आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अनुदान अद्याप जमा झालेले नाही. आणि मराठवाड्यातून जे एक मोठा हायवे जाणार आहे हे फक्त कागदोपत्री आहे. जो जाणार आहे चेन्नई एक्सप्रेस हायवे, अजून शेतकऱ्याचे गट नंबर जनरेट झाले. ज्यावेळेस ओमराजे खासदार झाले हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उस्मानाबाद तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्ग त्यांचं एक स्वप्न होतं. त्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला परंतु त्याची पूर्तता आणखी पुढे गेलेली नाही. मग ह्या सरकारकडून अपेक्षा आहे कारण आत्ताच्या सरकारने अगोदरच्या सरकारने त्यांना निधी दिला नाही असा त्यांचा आरोप होता. मग आता हे स्वतः आलेत म्हटल्यानंतर ह्याकडे त्यांनी बघावं ही एक अपेक्षा आहे. डीबीटी मार्फत जी योजना मिळायला लागलेत शेतकऱ्यांना खरोखर ज्यांच्यापर्यंत यांत्रिकरण जी योजना आहे. पूर्ण नाव सांगा. पूर्ण नाव बरोबर रवी मारुती पाटील. रवी साहेबच आहे का? उपसरपंच बाथमरीच आहे. मी राजकीय पक्षाशी संबंधित आहे तुम्ही? हो. मग ते मतच नको आहे मला राजकीय पक्षाशी संबंधित. हा मला माहिती आहे ना काय आहे आपला प्रयत्न काय आहे की सगळ्यात आधी तर तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जाता ना त्यावेळेला थेट लोकांची मतं आणि एडिटेड पद्धतीने तुम्हाला मांडायची संधी मिळते. बऱ्याच राजकीय पक्षांना ते आवडतं आणि मग कधी भारतीय जनता पार्टी त्यांच्या ट्विटर हँडलरवरून आमचा हा सर्व्हे ट्विट करते तर कधी शिवसेनेच्या वतीनं तो ट्विट केला जातो तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते ट्विट करतात. मुद्दा एवढाच आहे की हे गेल्या 3 महिन्यातल्या आपल्या कारभाराचा जो शिंदे सरकार आणि फडणवीसांचा दावा आहे की आम्ही अधिक लोकाभिमुख आहेत त्याच्याबद्दल लोक काय विचार करतात ते बघायला पाहिजे. मला माहिती आहे की हा सर्व्हे काही पूर्ण नाही आहे पण जरा अर्बन भागामध्ये पण बघूया की तिथले लोक काय म्हणतात. चला भेटो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.